वळूया पुढच्या बातमीकडे. थोड्याच वेळात राजधानी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. 141 खासदारांच्या निलंबनानंतर इंडिया आघाडीच्या या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. दिल्लीतील हॉटेल अशोकमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते दिल्लीमध्ये दाखल झाले. यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, आता थोड्याच वेळात अशोक हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात होईल. आमदार खासदारांचं निलंबन हा महत्वाचा मुद्दा या बैठकीमध्ये चर्चेला जाईल. काय अधिकचे अपडेट्स? खरं तर चौथी बैठक ही इंडिया आघाडीची आता राजधानी दिल्लीमध्ये होते. पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे पाटण्यामध्ये बैठक झाली, त्यानंतर बेंगलोरमध्ये झाली आणि त्यानंतर मुंबईमध्ये झाली, आता ही दिल्लीमध्ये होते. 27 पक्ष जवळपास स्वतः या आजच्या बैठकीमध्ये सहभागी होत आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर शरद पवार स्वतः आहेत आणि उद्धव ठाकरे स्वतः आहेत. प्रामुख्याने हेच आहे, राज्यनिहाय जागा वाटपासंदर्भामध्ये आज महत्त्वाची चर्चा होणार आहे. त्याचबरोबर 5 राज्यांमध्ये जो पराभव झाला होता इंडिया आघाडीचा किंवा काँग्रेस पक्षाची जो काही पराभव झाला होता, त्या सगळ्या जागा वाटपाच्या वेळा काँग्रेस पक्षानं काही आग्रही भूमिका धरली होती, ती कदाचित आज मवाळ भूमिका काँग्रेस असू शकते. यासंदर्भात चर्चा होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं खासदारांचं निलंबन, 141 खासदारांचं आतापर्यंत निलंबन झालेलं आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगेन, 15 मार्च 1989 यापूर्वी 63 खासदारांचं निलंबन झालं होतं, ज्यावेळा इंदिरा गांधी यांच्या हत्येचा अहवाल जो आहे तो संसदेमध्ये सादर करण्यात आला होता आणि त्यावेळा पंतप्रधान होते स्वर्गीय राजीव गांधी. त्यांच्या काळामध्ये 3 दिवसासाठी 63 खासदारांचं निलंबन झालं होतं आणि त्यानंतर आता संसदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं, म्हणजेच 141 खासदारांचं निलंबन झालं आहे. प्रामुख्यानं हाच मुद्दा पहिल्यांदा चर्चेसाठी असणार आहे. 2 ते 2.5 तास ही बैठक चालणार आहे श्वेता, आणि त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. यापूर्वी ज्या ज्यावेळा पत्रकार परिषद झाली, त्या शहरातला ऑर्गनायझर जो असेल ते पत्रकार परिषद घेत होते, म्हणजेच मुंबईमध्ये शिवसेनेनं घेतली, पाटण्यामध्ये नितीश कुमार यांनी घेतली होती. आज कदाचित काँग्रेस पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे जे काय ब्रीफिंग आहे ते केलं जाऊ शकतं. मात्र महत्त्वाचं हेच आहे, काँग्रेस आणि आम आदमी पक्षातला मतभेद, तिकडं ममता बॅनर्जी आणि डाव्या आघाडीतला मतभेद, त्याचबरोबर स्टॅलिन आणि काँग्रेस हे जमणार का, ही जी सगळी सूत्रात या संदर्भातली महत्त्वाची चर्चा होऊ. अगदी संदीप, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. इतिहास में लिखा जाएगा की एक सरकार ऐसी थी भाजपा की जिन्होंने 133 या 134 सांसदों को एक साथ सस्पेंड किया है, और ये हिंदुस्तान का इतिहास नहीं है, पूरा विश्व का इतिहास बनेगा. और जहां पे भी डेमोक्रेसी की बात होगी तो ये एग्जांपल लिया जाएगा भारत का. कई सांसद ने धनकर की मिमिक्री की और कुछ लोगों ने उस पर हंसा भी. हो सकता है कुछ धनकर साहब का हुआ हो ये किस्सा राज्यसभा में, मुझे पता नहीं है, लेकिन मास सस्पेंशन मैं नहीं मानती हूँ कि ये कोई भी सभ्यता को दर्शाता है. मैम, इंडिया ब्लॉक की जो आज मीटिंग है कितना हेल्पफुल है आपने देखा कि इसमें जो है. तर आता थोड्याच वेळात इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि त्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल. खासदारांचं निलंबन हा सुद्धा मुख्य मुद्दा असेल, त्याचबरोबर काँग्रेस आणि आप मधले मतभेद या मुद्द्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल. आणि